सुस्वागतम so, लग्नाची भेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे गेम संपल्यानंतर ग्वाईड सर्वांना सांगतात की आता आपण पिकनिकमधून घरी जाणार आहोत पण त्या अगोदर आपण ज्या गेमचं आयोजन केलं होतं त्या गेमच्या विजेतेला आपण पारितोषिक देणार आहोत तर लगेच गोईड म्हणतात ते विजेते आहे सावीचे आई बाबा तर सर्वजण आता टाळ्या वाजवतात तेव्हा मधु ही राघवकडे बघते वाईट म्हणतात की मी सावीच्या आईबाबांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस घेण्यासाठी इथे यावे तेव्हा लगेच उठून सिंधू ही पारितोषिक घ्यायला जाते राघव उठणार तेवढ्यात मधू आता राघवचा हात धरते आणि राघवला उठू देत नसते तेव्हा मधूने राघवचा धरलेला हात बघून सिंधू ही एकटीच पारितोषिक घेते तर सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर आता सर्वजण पिकनिक मधून घरी जाण्यासाठी निघतात तर ट्रॅव्हल आता जंगलातून रस्त्याने चाललेली असते इकडे आता मधु ही राघव कडे बघत असते सावीने आपल्याला कसा सिंधू आणि राघवचा फोटो काढायला लावला हे आता मधुच्या डोळ्यासमोर येते कपल्स गेम जिंकल्यानंतर सिंधूने कशी राघवला मिठी मारली हे सर्व आता मधु ही आठवत असते तर आता कपल गेमचे पारितोषिक घ्यायला मधूने कसा राघवचा हात धरला हे आता सिंधूला आठवते तर आता इकडे राघव मधूकडे बघतो आणि म्हणतो की मधू रिलॅक्स आपण पिकनिकला आलोय तेव्हा एन्जॉय कर का एवढ्या मनातल्या गोष्टी मनातच साठून ठेवते आणि त्याचा विचार करते मधू म्हणते की राघव तुला जमणार आहे का, का ते राघव म्हणतो अशाने काही होणार आहे का तेव्हा मधू म्हणते की राघव मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं राघव म्हणतो की अगं सावीची इच्छा होती आणि म्हणून जस्ट ते कॉम्पिटिशन होतं फक्त त्याचा तू मनाला एवढं लावून घेऊ नकोस तर आता ट्रॅव्हल ही जंगलातून जात असताना अचानक ट्रॅव्हलचा पुढचा टायर फुटतो आणि ट्रॅव्हलचा झोक जाऊन ट्रॅव्हल ही इकडे तिकडे हेलकाव्या खाऊ लागते तर आता सर्वजण ट्रॅव्हलमधले घाबरलेले असतात विनु आता मधुशेजारी तर सावी सिंधू शेजारी येऊन बसते सर्वजण आता हेलकावे खात असतात आणि एवढ्यात ट्रॅव्हल ही खोल दरी असलेल्या ठिकाणी येते आणि जोराने ट्रॅव्हल ही दगडाला आदळून त्या दरीमध्ये लटकते ट्रॅव्हलचा अर्धा भाग आता दरीमध्ये असतो आणि अर्धा बाहेर तर आतमध्ये सर्वजण बसलेले असतात सर्वांना खूप काही लागलेलं असतं तर आता राघव हा समोरची परिस्थिती बघतो समोर खोल दरी असते आणि लगेचच हिंमत देऊन राघव म्हणतो की सगळ्यांनी शांत बसा आणि माझं ऐका स सिच्युएशन आता आपल्याला पेशन्सने हँडल करायची समोर काय आहे बघितलं का तुम्ही खोल दरी आहे राघव म्हणतो की आपल्याला बथचा बॅलन्स मागे ठेवायचा आहे आणि लगेचच दोन ते तीन मॅडमला राघव हा बथच्या पाठीमागे बसावायास सांगतो राघव म्हणतो की आता बसच्या खाली कुणीच उतरू नका मी बाहेर जातो आणि सिच्युएशन बघतो काय आहे ते वेनू आणि सावी म्हणतात की बाबा तुम्ही जाऊ नका ना तर राघव म्हणतो की वेनू सावी काहीच होणार नाही तुम्ही फक्त इथे शांत बसून राहा त्यानंतर आता राघव हळूच दरवाजातून दरवाजाचा आधार घेऊन खाली उतरतो आणि लगेचच मागच्या टायरच्या खाली मोठा दगड टाकतो त्यानंतर राघव आता गाडीला दगड लावल्यानंतर ड्रायव्हरला म्हणतो की ड्रायव्हर दुरी आहे का तर ड्रायव्हर म्हणतो रस्सी टपावरती आहे तर राघव पटकन टायरवरून आता गाडीच्या टपावर चढतो आणि लगेच राघव टापावर चढून पायाने ती पुढे असलेली दोरी मागे वडतो त्यानंतर राघव ती दोरी आता लगेचच शेजारीच असलेल्या झाडाला बांधतो आणि तो दोर आता खूप घट्ट बांधलेला असतो त्यानंतर राघव पळतच ट्रॅव्हलकडे येतो आणि म्हणतो की मी आता झाडाला दोर बांधलेला आहे तेव्हा प्रत्येकाने हळूच एक एक जण करून खाली या तर विनू म्हणतो नाही बाबा मी नाही खाली येणार तर सावीसुद्धा तिला खूप भीती वाटत असल्याचे सांगते तेव्हा सिंधू म्हणते की सावी घाबरायचं नाही काहीच होणार नाही आणि सिंधू ही सावीला घेऊन ट्रॅव्हलच्या दरवाज्याजवळ येते तर लगेच राघव म्हणतो सावी काहीच होणार नाही आहे त्यानंतर राघव आता पटकन सावीला कडेवर घेऊन बाहेर काढतो आणि त्यानंतर आता सिंधू ही विनूला घेऊन दरवाज्यात येते विनूसुद्धा सुद्धा घाबरलेला असतो पण आता सिंधू ही विनूला राघवकडे देते त्यानंतर आता एक एक मुलगा आता सिंधूकडे येऊन हळूहळू राघव त्यांना बाहेर काढत असतो इकडे आता गाडीतून सर्वजण उतरताना पाठीमागून मधूचा गाडीच्या हिरकाव्याने तिचे डोकेवर गाडीला लागते आणि मधूला चक्कर येऊन मधु खाली पडते त्याच वेळी सिंधू ही पाठीमागे बघते तर आता गाडीच्या सीट कोणीच नसते तेव्हा सिंधूला वाटते की गाडीतले सर्वजण आता खाली उतरलेत पण ॲक्च्युली मधुही तिथेच खाली चक्कर येऊन पडलेली असते तर आता सिंधू दरवाजात येते आणि सिंधू दरवाजात येताच मात्र आता ज्यावेळी सांकुरला घेऊन सिंधू ही ट्रॅव्हलमधून जात होती तेव्हा आता अगदी सेम असाच जसा गा ॲक्सिडंट घडला होता तो सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ लागतो सिंधूला दरवाजा देत असते दे सर्व आठवत असते तर इकडे राघव म्हणतो की सिंधू हात दे पण आता सिंधूचे सगळे लक्ष तिकडे असते आणि इकडे गाडी आता हेलकाव्या खात असते तर रडतच सिंधू म्हणते की अंकुर कुठे राघव अंकुर कुठे तर राघव मोठ्याने ओरडत म्हणतो की सिंधू माझ्याकडे लक्ष दे आणि खाली चल त्यानंतर आता राघव हा सिंधूच्या हाताला धरून सिंधूला खाली घेतो तर त्याच वेळेस सिंधूला चक्कर येते आणि लगेच राघव आता सिंधूला उचलून हा ट्रॅव्हलच्या बाजूला घेऊन येतो तर आता इकडे सिंधू बेशुद्ध पडलेली असते तेव्हा राघव म्हणतो की पाणी आणा तर आता सिंधूच्या डोक्यालासुद्धा जखम झालेली असते राघव सिंधूच्या तोंडावर पाणी शिंपडतो आणि त्याचा रिम रुमाल आता सिंधूच्या डोक्याला बांधतो तर आता सावी आणि विनू सिंधूला उठ उठण्यासाठी बोलत असतात तर आता इकडे विनू आणि सावी सर्वजण आणि सिंधूला उठवू लागतात पण सिंधू ही बेशुद्धच असते आणि इकडे आता रत्नपारख्यांच्या घरी रेश्मा ही फोनवर बघत असते तेवढ्यात काकू म्हणते की ही आजकालची पिढी स्मार्टफोनच्या पूर्ण आहारी गेली बघा बघा एवढ्यात आता इकडे काकू बोलत असताना आण्वी तिथे येते जर खूप घाबरलेली असते तेव्हा आण्वीला घाबरलेली बघून राजेश्री म्हणते की आन्वी काय झालं तर आता अडखळतच आणवी म्हणते की काकू ज्या ट्रॅव्हलमधून विनू आणि सावी पिकनिकला गेले होते त्या ट्रॅव्हलचा ॲक्सिडंट आहे आणि लगेच असे म्हणत आणवी तिच्या मोबाईलमधील व्हिडिओ आता काकू आणि राजेश्रीला दाखवते तेव्हा आता काकू आणि राजेश्रीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो काकू म्हणते की सिंधू आहे ना त्यामध्ये तर आणवी म्हणते हो तर काकू म्हणते की सिंधू आहे म्हणजे नक्कीच काहीतरी होणारच होतं ते ऐकून आणवी म्हणते आजी काय बोलतेस तू हे बघ त्याचा व्हिडिओ आणवी म्हणते यामध्ये सिंधूची काय चूक होती आणि तू असं का बोलतेस सिम्माला काकू म्हणते की अगं तसं नाही ती सिंधू या आपल्या घरात आली आपल्या आयुष्यात आली आणि मग सगळंच वाईट व्हायला सुरुवात झाली आणवी काकू म्हणते की सिंधू या घरात आलं की रत्नबारख्यांचं वाईट व्हायला सुरू झालंच म्हणून समजा म्हणून मला सिंधू या घरात नको आहे मी राघवला सततच सांगत होते पण ह्या राघवने माझं काही ऐकलं नाही असं आता काकू ही आणवीला सांगते काकू म्हणते की ती सिंधू राघवच्या आयुष्यातून कायमची बाहेरच जायला हवी तेव्हा ती ते ऐकून राजेश्री म्हणते की बस करा तुमचं काय चाललं इकडे राजेश्री म्हणते की वेळ काय आणि तुम्ही काय बोलताय आणि वहिनी एखाद्या वैऱ्याबद्दलसुद्धा तो असे कुणी बोलत नाही लगेच बोट करत काकू म्हणते की एक मिनट राजेश्री तिचं वाईट व्हावं असं मला वाटत नाही पण तिच्यामुळे आपल्या सगळ्यांचं वाईट होतं हेच मी तुला सांगते काकूचे ते बोलणे ऐकून आता लगेचच तिकडे रेश्मा विचार करते की ही बाई तर सरड्यासारखे रंग बदलते लगेचच राजेश्री म्हणते की रेश्मा आजोबांना फोन कर आपण आत्ताच्या आत्ता तिकडे जाऊ तर रेश्मा आता रत्नाकरला फोन लावते पण रत्नाकर काही फोन उचलत नसतो तेव्हा घाईघाईने काकू आणि राजेश्री आता तिकडे जायला निघते इकडे आता ट्रॅव्हल मधून मधूला ही शुद्ध येते आणि डोक्याला हात लावत मधू इकडे तिकडे बघते आणि म्हणते की सगळे कुठे गेले असे म्हणत आता मधू लगेचच धडपडत आता ट्रॅव्हल मध्ये उठून बसते इकडे आता मधु ही बाहेर बघते तर इकडे राघव हा सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो राघव म्हणतो की सिंधू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तू प्लीज उठ माझं कसं होणार असे म्हणत आता राघवने सिंधूच्या तोंडाला हात लावलेला असतो राघवला बघताच मधु काचेतून राघवला हाका मारू लागते पण राघव इकडे सिंधूकडे बोलण्यात व्यस्त असतो राघव म्हणतो की सिंधू मी तुला काही होऊ देणार नाही सिंधू तू प्लीज उठ तर आता इकडे काही आवाज जात नसतो सिंधू काही उठायला तयारच नसते तेव्हा विनू आणि सावी सुद्धा सिंधूला उठवा उठवायला उठो, उठो, प्रयत्न करू लागतात तर आता राघव हा सिंधूकडे बघतो आणि सिंधूचा हात आपल्या हातात धरतो तेव्हा सिंधूच्या पल्स येत नसल्याचे आता राघवला समजते त्यानंतर आता राघव हा सिंधूच्या तोंडाला आपल्या तोंडाजवळ नेतो आणि सिंधूच्या तोंडातून श्वास देऊ लागतो तर आता ते बघून आता इकडे मधूचा आणखीन जळफळाट झालेला असतो राघवने त्याचे तोंड सिंधूच्या तोंडात घातलेले असते आणि इकडे ट्रेव्ह ट्रॅव्हल आता हेलकाव्या खात असते आणि मधूच्या पायाखालची सिंधू आणि राघवचे प्रेम बघून जमीन सरकलेली असते आणि मधु सिंधू ही इकडे शुद्धीवर येते सिंधू शुद्धीवर आल्यानंतर इकडे लगेचच राघव हा इकडे तिकडे बघतो आणि राघवला आता मधूची आठवण आलेली असते राघव म्हणतो की मधू कुठे आणि राघव आता इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा पाठीमागे ट्रॅव्हलकडे बघताच आता काचेतून राघवला मधू दिसते आणि मधू ही राघवकडे बघत असते तेव्हा आता लगेचच राघव आणि सिंधूचे ते प्रेम बघून मधूच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत असतात लगेच राघव आता मधुला हाक मारतो आणि ट्रॅव्हलकडे धाव घेतो पण मधू काही आता गाडीतून उतरण्यासाठी तयारच नसते राघव आता मधुला मधू खाली ये असा म्हणत असतो आणि त्या क्षणी पाठीमागून ट्रॅव्हलचा दोर हा तुटून ट्रॅव्हल आता खोल दरीत पडते आणि मधू ही ट्रॅव्हल सोबत दरीत गेलेली असते आणि अखेर मधूने या जगाचा निरोप घेतलेला असतो आणि राघव सिंधूच्या प्रेमापुढे हार मानत आता इकडे मधूने स्वतःला संपवलेले असते तेव्हा राघव सिंधूच्या प्रेमाबाई मधूने आता स्वतःच्या देवाचा त्याग केलेला असतो तर आता राघव आणि सिंधू मधूला सापडणार का आणि मधूला सापडून घरी घेऊन येणार का हे ये बघण्यासाठी आणि लग्नाची पिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा